नमस्कार, आज आपण रुखवातासाठी नवरा नवरीचा पोशाख तयार करणार आहोत. यासाठी मी इथे रिकामा बॉक्स घेतला आहे साडीचा, त्यामध्ये रद्दी पेपर भरले आहे आणि रद्दी पेपरवर आपल्याला पाहिजे त्या साडीच्या रंगाचा पताका पेपर लावायचा आहे. इथे गोल्डन कलरचा पेपर मी घेतला आहे, एका साईडला लेस म्हणून पेपर लावायचा आहे. इथे कोयरीच्या आकाराचे बुट्टे तयार करून घेतले आहेत, ते एका साईडने काठाच्या बाजूला चिकटवत जायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळी डिझाईन तयार करू शकता. असं एका लाईनमध्ये बुट्टे फेविकॉलने चिकटवायचे आहेत. यानंतर वरती छोटे छोटे चौकोन कापून मी छोटी बुट्टे तयार केले आहेत, जेणेकरून शालूचा लुक येईल, दिसायला हे सुंदर दिसेल. हे पहा, या पद्धतीने आपली नवरीची साडी तयार झाली आहे, पेपर साडी. आता आपण पाहणार आहोत वराचा पोशाख. यासाठी मी सेम बॉक्स घेतले आहेत दोन्ही पोशाखासाठी. हे पहा, पुन्हा रद्दी पेपर घ्यायचा आहे. आता साडीचा जो कलर घेतला आहे त्याच कलरच्या पेपरने मी कुर्ता तयार करत आहे. त्या रद्दी पेपरला पुन्हा ब्लू कलरचा पताका पेपर जो आहे तो चिकटवून घेतला आहे. ही कुर्त्याची कॉलर करण्यासाठी एक पट्टी फोल्ड करून घेतली आहे, ती गोल आकारात चिकटवायची आहे. हे पहा, असं गोल आकारात मानेच्या इथे चिकटवायची आहे. इथे फेविकॉलने मी चिकटवली आहे. हे पहा, फेविकॉल सुकल्यावर या पद्धतीने कॉलर दिसते. यावर गोल्डन कलर लेस म्हणून पेपर चिकटवला आहे, गोल्डन पेपर चिकटवला आहे. आणि मधोमध बटणासाठी थर्माकोलचे बॉल चिकटवायचे आहेत. असे छोटे बॉल थर्माकोलचे चिकटवायचे आहे. आपला नवऱ्याचा कुर्ता तयार आहे. हा नवरा नवरीचा पोशाख तयार आहे, पेपर साडी आणि पेपर कुर्ता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.